दोन प्रकारचा असतो पहिलं असत राजकोषीय धोरण फिस्कल पॉलिसी आणि दुसरं असतं मौद्रिक धोरण माउंटेरी पॉलिसी अर्थव्यवस्थेमध्ये 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 किती पैसा येणार अर्थव्यवस्थेमध्ये किती पैसा येणार भिन्न भिन्न मार्गाने आणि किती पैसा जाणार ही जी पैशाची क्वांटिटी आहे जी पैशाची राशी आहे त्या राशी संदर्भात जे धोरण आहे त्याला म्हणतो राजकोषीय धोरण पैशाच्या क्वांटिटी विषयी काय राजकोषी म्हणजे काय पैशाची क्वांटिटी किती पैसा येणार आणि किती पैसा जाणार मौद्रिक धोरणामध्ये त्या चलनाची पैशाची गुणवत्ता ठरवतात गुणवत्ता पैशाची राजकोष धोरणामध्ये पैशाची राशी ठरवतात कि किती जीएसटी मध्ये येणार आणि किती महिलांवरती खर्च होणार राजकोषीय पण पैसा महाग होणार स्वस्त होणार गुणवत्ता ठरते मोदी धोरणामध्ये पैशाची गुणवत्ता व्हॅल्यू पैशाची व्हॅल्यू जो ठरवतो तो मौद्रिक धोरण आणि जो ठरवतो व्हॉल्यूम तो असतो आपला राजकोषीय धोरण कळत आजचा आपला चर्चेचा मुद्दा आहे आपलं मौद्रिक धोरण जो ठरवतो पैशाची व्हॅल्यू साहेब म्हणजे पैशाची व्हॅल्यू आहे जी पैशाची गुणवत्ता आहे जी पैशाची किंमत आहे ती ठरणार कशी तर सारी केम जो पैशाचा पुरवठा आहे जो पैशाचा पुरवठा आहे लोकांचा जो खेता पैसा आहे जो डिस्पोजेबल इन्कम आहे जे वेगवेगळ्या उत्पन्न काल जे बोललो तुम्ही लोकांच्या किशामधलं वयक्षम उत्पन्न डिस्पोजेबल इन्कम त्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा निर्माण करत जो पैशाचा पुरवठा आहे किंवा शुद्ध भाषेमध्ये जी तरलता आहे जी लिक्विडिटी आहे ती लिक्विडिटी पैशाचा पुरवठा लिक्विडिटी ठरवते पैशाची किंमत लहानस एक्झाम्पल तुमच्या खिशामध्ये सडनली आता एक लाख रुपये आले तर आपल्याला किंमत नाही पैशाची पण आपण सगळे बॅटलर लोक आहेत महिना अखेर पैसा नसतो तर मनी हॅज अ व्हॅल्यू म्हणजे खिशामध्ये भरपूर पैसा असेल तर पैशाला किंमत नाही साहेब आणि खिशा पैसा नसेल त्या पैशाला किंमत आहे म्हणजेच काय म्हणजेच काय तरलता तरलता आणि पैशाची किंमत नातं यांचं कसं आहे व्यस्त आहे नातं कसं यांचं व्यस्त आहे की जेव्हा तरलता जास्त पैशाची पैसा भरपूर आहे क्वांटिटी मध्ये तेव्हा किंमत नाही पैशाला पण जे पैसा कमी आहे तरलता कमी आहे तेव्हा पैशाला किंमत जास्त आहे आणि म्हणून मौद्रिक धोरण दोरन, जर धोरणाद्वारे पैशाची किंमत पैशाची पैशाची गुणवत्ता व्हॅल्यू जर मौद्रिक धोरण पैशाची किंमत व्हॅल्यू कंट्रोल करत असेल तर पैशाची किंमत कंट्रोल करण्याकरता त्या धोरणामध्ये पैशाची तरलता नियंत्रित करावी लागणार आहे का कारण पैशाची किंमत कोण ठरवतं पैशाची तरलता म्हणून जर पैशाची किंमत तुम्हाला कंट्रोल करायची असेल तर तुम्हाला पैशाची तरलता कंट्रोल करावी लागते आणि म्हणून जे धोरण पैशाची किंवा चलनाची तरलता कंट्रोल करतं त्याला मौद्रिक धोरण असं म्हणतो कळतोय की जे धोरण पैशाची तरलता कंट्रोल करून पैशाची किंमत स्थिर करतात तर धोरणाला म्हणतो आपण मौद्रिक धोरण जगातल्या प्रमुख बँका मध्यवर्ती बँका नोटा छापतात म्हणजे त्याच बँका तरलता निर्माण करतात आणि म्हणून त्याच बँका मौद्रिक धोरण सुद्धा तयार करतात देशाच्या मध्यवर्ती बँका अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा करतात आणि म्हणून त्याच बँका तरलता निर्माण करतात आणि म्हणून त्याच मध्यवर्ती बँका जगातल्या मौद्रिक धोरण ठरवतात उदाहरणार्थ भारतामधली आरबीआय जी मध्यवर्ती बँक आहे तीच भारतामध्ये मौद्रिक धोरण ठरवते सिंपल आहे आता म्हणजे जे मौद्रिक धोरण आहे त्या धोरणामध्ये धोरणामध्ये आपण तरलता नियंत्रित करतो तर कंट्रोल करतो मग कस म्हणजे कुठल्या साधनांद्वारे कुठल्या घटकांद्वारे ज्या घटकांद्वारे देशाची मध्यवर्ती बँक मौद्रिक धोरणाद्वारे पैशाची तरलता नियंत्रित करते त्या घटकांना म्हणतो आपण मौद्रिक धोरणाची साधने टूल्स की ज्या घटकांद्वारे ज्या घटकांद्वारे आरबीआय मध्यवर्ती बँक मध्यवर्ती बँक तरलता कंट्रोल करते ते खास साधने किंवा टूल्स अमृतजी म्हणताय अर्थव्यवस्थेत पैसा वाढला तर पैशाचे मूल्य कमी बरोबर ना होते कसं सर साहजिके पैसा वाढला पैसा वाढला तर साधे की तुम्ही बघा तुमचा पैसा जर वाढला क्वांटिटीमध्ये पैसा वाढला तर किंमत नसणार ना एका लाखाची किंमत श्रीमंताना नाहीये पण गरीबाला आहे ना श्रीमंताकडे खूप पैसे पडले म्हणजे लाखाची किंमतच नाहीये आता आपल्या काय बघायची साधन साधने बघा तरलता दोन प्रकारे तुम्ही कंट्रोल करू शकतात एक संख्यात्मक तुम्ह की तुम्ही संख्येने पैसा कमी करा किंवा तुम्ही पैशाची गुणवत्ता कमी करा म्हणजे चलनाच संख्या कमी करा तरलता कंट्रोल झाली किंवा पैसा गुणात्मक कंट्रोल करा पैसा महाग करा स्वास्ता करा म्हणजे दोन प्रकारे तुम्ही तरलता कंट्रोल करू शकता एक क्वांटिटी वाईज आणि दुसरं क्वालिटी वाईज एक क्वांटिटी वाईज एक क्वालिटी वाईज दोघींचा पर्पज एकच तरलता कंट्रोल करणे एक बाय क्वांटिटी बाय क्वालिटी साहजिक आहे क्वांटिटी कंट्रोल केली म्हणजे क्वालिटी कंट्रोल होते आणि क्वालिटी कंट्रोल केली म्हणजे क्वांटिटी कंट्रोल होते कशी नाही बघा ना ही क्वालिटी आणि ही साहेब क्वांटिटी क्वांटिटी कंट्रोल केली क्वालिटी कंट्रोल झाली क्वालिटी कंट्रोल केली क्वांटिटी कंट्रोल झाली म्हणून हे बनलं आपलं क्वांटिटीवाल संख्यात्मक आणि हे बनलं आपलं गुणात्मक चलो सोप आहे आता काही भिन्न भिन्न साधने त्यातले प्रमुख साधनं मी घेतो म्हणजे तुमचं पटकन रिवाईज होऊन जाईल का म्हणून जाईल बघा पहिलं प्रमुख घेतो मी एक आपला कॅश रिझर्व रेशो कॅश रिझर्व रेशो सी आर आर यातल्या फॅक्च्युअल गोष्टी घेत नाही की थर्टी ला आला वगैरे वगैरे कॉन्सेप्ट तुमचा घेतो मी कॉन्सेप्ट आला त्या मग चुकणार नाही फॅक्च्युअल तुम्ही पाठ करू शकता घरी मला माहिती आहे समस्या काय की आरबीआय आहे एक्झाम्पल घ्या हा एसबीआय आणि एवढा कस्टमर हो आहे सीमाने कस्टमर हो आहे ग्राहक एसबीआय पत्रकार माहिती म्हणून अजून करा एसबीआय एनडीटीएल आहे एनडीटीएल नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी निव्वळ मागणी आणि मुदत ठेवी बँकेत दोन ठेवी असतात मुदत ठेवी मागणी ठेवी त्याला काही पैसा असतो प्रोव्हिजनिंग तर प्रोव्हिजनचा पैसा मायनस केला तर काय बनतो एनडीटीएल म्हणजे बँकेमध्ये कुठल्याही क्षणी असलेली एकूण कॅश म्हणजे काय बनली एनडीटीएल नेट डिमांड टाइम लायबिलिटी असं अजून करा ती शंभर रुपये की जेवढी बँकेमध्ये असेल एनडीटीएल त्यापैकी सर्टन टक्के काही टक्के भाग हा त्या प्रत्येक अनुसूचित व्यापारी बँकेला काही टक्के भाग हा ठेवावा लागतो आरबीआय कडे इन द फॉर्म ऑफ कॅश एनडीटीएलचा चा काही टक्के भाग हा प्रत्येक व्यापारी बँकेला आरबीआय कडे ठेवावा लागतो इन द फॉर्म ऑफ कॅश ओनली त्या भागाला म्हणतो आपण सी आर आर एक्झाम्पल घ्या हा शंभर रुपये होता एक्झाम्पल चार टक्के म्हणजे आता शंभर मधले चार रुपये एसबीआय ला कुठे लागतील आरबीआय कडे म्हणजे जर म्हणजे जर अमृत थोडा वेट ना दादा माझा काय चालू आहे तू ते आधीच विचारतोय अजून माझं सी आर बाकी आहे एस बाकी आहे बँक रेट बाकी आहे रेपो बाकी आहे रिव्हर्स रेपो मग ते एम एस एफ येणार ना त्याला वेळ ना अजून थांबा थोडं थोडं थांबा तुम्ही संयम ठेवा ना तर शंभर रुपये होते आणि चार टक्के सी आर घेतला म्हणजे शंभर मायनस चार म्हणजे उरले शहाण्णव आता बँका फक्त शहाण्णव रुपयेच कर्ज देऊ शकता कस्टमरला म्हणजे बँकेची लेंडिंग कपॅसिटी तुलनेने काय झाली कमी झाली अशा प्रकारे बँकेने बँकेने पब्लिकला दिला पैसा कमी झाला पैसा कमी दिला लोकांचा पैसा कमी झाला तरलता कमी झाली तरलता कमी झाली मागणी कमी झाली महागाई कंट्रोल झाली म्हणजे आरबीआय आरबीआय सी आर आर जर वाढवत असेल तर सी आर आर वाढून आरबीआय अर्थव्यवस्थेमधली वाढणारी महागाई झेपावणारी महागाई कंट्रोल करू शकत ख काय म्हणतोय मी बँकेमध्ये जेवढा असतो एनडीटीएल कहीं सर्टन भाग हा बैंक कंपलसरी विद द आरबीआई इन द फॉर्म ऑफ कैश नोन एज सी आर आर दुसरा टूल है, है स्टैट्यूटरी लिक्विडिटी रेशो लिक्विडिटी रेशो, रेशो। एसएलआर एल हाँ, आर स्टैट्यू मे साहब कायदा लिक्विडिटी मे तरलता रेशो मे प्रमाण का आरबीआई है हा एस बी आई है आणि कस्टमर आहेत तेच गोष्ट समस्या अशी की जो एसबीआय कडे रिमेनिंग एनडीटीएल आहे जो उर्वरित एनडीटीएल आहे उर्वरित म्हणजे काय की सीआरआर मायनस करता जो उरलेला पैसा असेल उर्वरित एनडीटीएल त्यापैकी काही सर्टन टक्के भाग हा व्यापारी बँकांना मेंटेन करावा लागतो एक तो तर मध्ये नाहीतर गोल्ड मध्ये किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये जीसेक मध्ये एक तर कॅश मध्ये एक तर गोल्ड मध्ये किंवा जीसेक मध्ये किंवा तिन्ही फॉर्म मध्ये थोडा थोडा काही टक्के भाग प्रत्येक व्यापारी बँकांना मेंटेन करावा लागतो स्वतःकडे सल्फ कडे स्वतःकडेच सी आर आर आरबीआय कॅश फॉर्म मध्ये एस एल आर कॅश गोल्ड किंवा जीसेक फॉर्म मध्ये मेंटेन करावा लागतो एक तर कॅश एक तर गोल्ड किंवा जीसेक मध्ये सर आता समस्या अशी आहे हे जीसेक आणणार कुठून मुद्दा काय समजून घ्या तो मी लहान एक्झाम्पल देतो मी तुम्हाला लहान एक्झाम्पल देतो समजता काय एक्झाम्पल घ्या एक्झाम्पल घ्या नरेंद्र मोदी साहेबांना मोदी साहेबांना पैशाची गरज आहे एक्झाम्पल घ्या मोदी साहेबांना शंभर रुपयाची गरज आहे साहेबांची समजा मेस बंद आज पुण्यामधली मेस बंद आहे एक्झाम्पल घ्या साहेबांना बाहेर जेवायचे पैसे पाहिजे मोदी साहेबांना मोदी साहेबांना शंभर रुपये पाहिजे कळते मोदी साहे कॅश नाही मोदी साहेबांनी फोन लावला आरबीआयच्या गव्हर्नरला शक्तिकांत दासला ला की भाऊ मला शंभर रुपये कॅश पाहिजे ठीक आहे आरबीआय भाऊनी हो शंभर रुपये कॅश मोदींना पाठवली पण त्या बदल्यात काय तारण ठेवणार जगातली कुठलीच बँक तारणाशिवाय कर्ज देत नाही बँक नेव्हरलँड अनसिक्युअर्ड लोन बँक नेव्हरलँड अनसिक्युर्ड लोन अनसिक्युर्ड लोन तारणाशिवाय कर्ज कोणतीच बँक देत नाही एनडीएफसी देते पण बँक देत नाही साहेब आरबीआय काय बोलतो तारण पाहिजे मोदी ठीक साहे मी माझ्या सरकारचे शेअर्स काय करणार मोदी साहेब एक पेज घेणार त्याला भारत सरकार मध्ये अशोक स्तंभ सिंह आवाले मोठे नवीन नमी, सिंह आणि काय लिहिणार या पेजची किंमत किती रुपये त्या पेजची किंमत दहा रुपये असे दहा पेज छापणार दहा गुण दहा शंभर रुपयाचे काय बनले पेजेस हे सरकारचे शेअर्स आहे जे सरकारचे शेअर्स असतात त्याला काय म्हणतो आपण जी सेक सरकार असे दहा जी सेक छापणार आणि गहाण ठेवणार आरबीआयकडे आणि त्याबदल्यात सरकार सरकारकडनं सरकारला शंभर रुपये कर्ज मिळणार आर कडनं आता जे दहा जी सेक दहा शंभर रुपये किमतीचे आरबीआयकडे पडले ते काय करणार आरबीआय पुढे कोणाला विकणार बँकांना विकणार बँका आरबीआय कडनं ते जीसेक घेणार का घेणार पण भविष्यामध्ये बँकांना बँकांना एस एल आर मेंटेन करायचा आहे जी सेक मध्ये एक समजून गेलेकरांनो व्यापारी बँकांना कॅश आणि गोल्ड पेक्षा जी सेक परवडतो हो ना जर कॅश मध्ये ठेवलं तर पुढे कस्टमरला देऊ शकत नाही ही समस्या आहे बरं सोनं आणणार कुठून लोकांनी जेव्हा बँकेत सोनं ठेवतील तरच सोनं ठेवणार ना बँक सोनं आणणार कुठून सोनं काय आपण डेली किंमत बदलते तो एक लफडा आहे जी सेक काय मोर सिक्युअर्ड ऑप्शन आहे आणि म्हणून एस एल आर मध्ये जरी कॅश गोल्ड चालत असलं तरी बँका एस एल आर करतात मोस्टली इन दी दीसे मोस्ट सिक्युअर्ड फॉर्म या आणि म्हणून जेव्हा आरबीआय जीसेक सेक विकत तेव्हा बँका आरबीआय जी सेक घेऊन घेतात समस्या आता अशी आहे केअरफुल आहे का या बँका या बँका जेवढा जी सेक लागतो एस एल आर मध्ये त्यापेक्षा अधिक जी सेक घेऊन ठेवतात अख्खे पुन्हा एक या व्यापारी बँका व्यापारी बँका जेवढा जी सेक लागतो एस आर करता त्यापेक्षा अधिक जी सेक घेऊन ठेवता भविष्यामध्ये स्वतःचा फायदा करून घेण्याकरता ते पुढे बोलतो आणि प्रमुख समस्या भारतात निर्माण झालेली आहे की व्यापारी बँका जनतेला कर्ज न देतात आरबीआय कडनं जीसेक मध्ये गुंतवणूक करून ठेवतात जनतेला कर्ज देत नाहीये आणि जेवढा रिक्वायर्ड एस एल आर आहे तेव्हा अधिक फॉर्म मध्ये जीसेक इन्व्हेस्ट करून ठेवत आहे ही फार मोठी समस्या बँकिंग क्षेत्रात निर्माण झालेली आज आहे असो त्या तीन फॉर्म मध्ये एस एल आर करावा लागतो स्वतःकडेच स्वतःकडेच कळते साहजिके जर आरबीआयने चा दर वाढवला हो तर साहजिके एनडीटीएल इथे कमी झाला ग्राहकाला कर्ज कर कमी मिळालं कर्ज कमी मिळालं तरलता कमी झाली तरलता कमी झाली महागाई कंट्रोल झाली दुसरं ऑप्शन तिसरं ऑप्शन बँक दर बँक रेट सेम आरबीआय एसबीआय आणि कस्टमर आरबीआय लोन देते ला कुठलं लोन लॉंग टर्मच काही पुस्तकात शॉर्ट टर्मच म्हटलं चुकीचं आहे काय पाहिजे लॉंग टर्म जर आरबीआय व्यापारी बँकांना दीर्घ काळाचं कर्ज देत असेल जर आरबीआय व्यापारी बँकांना दीर्घ काळाचं कर्ज देत असेल तर ते काय बनलं बँक कर्ज आणि त्यावर मिळणार व्याज म्हणजे बँक दर आरबीआय जे लॉंग टर्मचं कर्ज व्यापारी बँकांना देते त्यावर आरबीआय जे व्याज घेते त्या दराला म्हणतो आपण बँक दर अमृत बॉन्ड आणि शेअर म्हणजे सिंपल शेअर शेअरला प्रॉफिट आहे बॉन्डला व्याज आहे शेअरला फक्त प्रॉफिट आहे जो अनसिक्युर्ड आहे बॉन्डला प्रिन्सिपल पण मिळतं आणि मुद्दल पण मिळतो बॉन्ड हा लॉंग टर्मचा आहे मुद्दलही मिळतं व्याजही मिळतं शेअर शॉर्ट टर्म चे असतात मुद्दल व्याज मिळत नाही कंपनी राईस झाली तर प्रॉफिट आहे कंपनी कटत गेली आपण आपण आत्महत्या करायची समजा विषय शेअर मध्ये राजा किंवा रंक आहे बॉन्डला प्रिन्सिपल व्याज कन्फर्म आहे शेअर मार्केटमध्ये रिक्स जास्त आहे म्हणून नफा जास्त आहे बॉन्डला रिक्स कमी नफा कमी तर कस्टमर चूज करतो मला काय पाहिजे शॉर्ट टर्म अमीर व्हायचे तुम्हाला राखे झुंजूनवाला व्हायचंय का शेअर मार्केटमध्ये तुम्हाला अंबानी व्हायचंय का बॉन्ड मार्केटमध्ये डिपेंड तुम्हाला काय करायचं आहे असं चलो तर लाँग टर्म साठी आता प्रश्न सर सर समस्या अशी आहे की बँका लाँग टर्म साठी कर्ज का घेतात समस्या अशी आहे बँकिंग सेक्टरमध्ये जो कासावाला पैसा आहे हा सुद्धा जास्त आहे आणि जो एफ डी वाला पैसा आहे हा फार कमी आहे व्हॉट इज कासा करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट म्हणजे काय साहेब म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय की शॉर्ट टर्म चा पैसा हा बँकेत जास्त आहे मग जर बँकेत ठेवलेला पैसा शॉर्ट टर्मचा असेल तर बँका त्यावर लॉंग टर्म कसं कर्ज करणार समजा बँकेमध्ये 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 जो आज पैसा आहे शॉर्ट टर्मचा आहे उद्या जर लोकांनी विड्रॉ केलं आणि तो पैसा तुम्ही लॉंग टर्मला वाटला असेल तर पब्लिक शिवाय घालला बँकेला म्हणून बँका शॉर्ट टर्मचा पैसा लॉंग टर्मला कर्ज म्हणून देऊ शकत नाही ही प्रमुख समस्या बँकेची होती त्यावर पिण्या का त्यावर रामबाण उपाय काय काढला बेटर ए जनतेचा पैसा लोन म्हणून वाटू नका कोणाकडनं घ्या आरबीआय घ्या काम चालवा आणि म्हणून लॉंग टर्म होम लोन कार लोन कंपनी लोन इन्फ्रा लोन हे लॉंग टर्म चे लोन देण्याकरता एसबीआय व्यापारी बँका जनतेचा पैसा वापरत नाही ते कोणाकडनं घेतात आरबीआय घेतात त्याला आपण बँकर्स बँक दर असं म्हणतो कळतय आजकाल बँक रेट हा जोडलेला आहे एमएसएफ सोबत नॉट रेपो सोबत आजकाल बँक दर जोडलाय विथ दी एमएसएफ म्हणून बँक दर्स तेवढं महत्व शिल्लक राहिलेलं आज नाहीये सी आर आर वरती सी आर आर वरती इथे व्यापारी बँकांना कुठलंही व्याज मिळत नाही आरबीआय कुठलंही व्याज मिळत नाही एसरवाला पैसा स्वतःकडे असतो तर व्याजचा संबंधच नाही ठीक आहे चलो लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी एल एफ हि जी एल एफ नावाची विंडो आहे हि जी सुविधा आहे जी फार उशीर भारतात इंट्रोड्युस केली के गेली ती विंडो काय करते या विंडोवर आरबीआय आणि एसबीआय परस्परांना लोन देतात कर्ज कर्ज समस्या आहे शॉर्ट टर्म्स शॉर्ट टर्म्स म्हणजे व्यापारी बँका आणि आरबीआय परस्परांमध्ये जर कर्जाची देवाण घेवाण करत असतील म्हणजे आरबीआय देतं एसबीआय एसबीआय आरबीआय शॉर्ट टर्म साठी त्या विंडोला म्हणतो आपण एल एफ विंडो एल एफ विंडो मध्ये आरबीआय लोन देत आरबीआय लोन घेत दोन्ही काम करतं पण ते ओनली फॉर शॉर्ट टर्म साठी त्याला आपण एल एफ विंडो म्हणतो म्हणजे एल एफ विंडो ना दोन कर्ज एक एकदा आरबीआय कर्ज देणार आणि एकदा कर्ज घेणार सो so, अंडर एल एफ दोन कर्ज आहेत एकदा आरबीआय कर्ज देणार आणि एकदा आरबीआय कर्ज घेणार ज्या केस मध्ये आरबीआय कर्ज देते एसबीआय ला ते बनलं रेपो कर्ज आणि ज्या केसमध्ये आरबीआय कर्ज घेते एसबीआय कडून ते बनलं रिव्हर्स रेपो सिंपल या दोन विंडो आहे एक एकदा आरबीआय कर्ज घेते आणि एकदा आरबीआय कर्ज देते जेव्हा आरबीआय कर्ज घेते रिव्हर्स रेपो जेव्हा आरबीआय कर्ज देते रेपो दोन्ही केस मध्ये हे शॉर्ट टर्म आहे शॉर्ट टर्म म्हणजे काय साहेब कमीत कमी एक दिवस मॅक्सिमम छप्पन दिवस एक दिवस ते छप्पन दिवस कमीत कमी व्यवहार एक दिवसाचा मॅक्सिमम छप्पन दिवसाचा तुम्ही एक दिवस व्यवहार केला तर आपण त्याला ओव्हरनाईट म्हणतो ओव्हरनाईट व्यवहार एक दिवसीय व्यवहार आणि तुम्ही छप्पन दिवसापेक्षा केला त्याला आपण म्हणतो टर्म व्यवहार मुदत व्यवहार तर तुम्ही फक्त एक दिवस व्यवहार केला तर तुम्ही ओव्हरनाइट एक दिवसीय खर्च मानणार तर तुम्ही दोन दिवस छप्पन दिवस व्यवहार केला तर तुम्ही त्याला टर्म म्हणणार किंवा मुदत व्यवहार म्हणणार तर दोन व्यवहार आहे एक एक दिवसीय दुसरा आहे मुदत ठीके चलो पुढे बघा समस्या अशी आहे की आरबीआय जेव्हा लोन देणार एसबीआय ला त्या बदल्यात एसबीआय गहाण ठेवणार जीसेक काय गहाण ठेवणार जीसेक समस्या अशी आहे केअरफुल आहे का केअरफुल आता मला कोणतरी अमृत्यू बोलला तर फरक काय फरक काय एसबीआय घेणार म्हणजेच एस आरबीआय घेणार म्हणजे एसबीआय देणार ना एका गोष्ट झाली ना एका गोष्ट झाली ना अमृत बघतो डाऊट काय होता समस्य है। रेपो समस्या अशी आहे की रेपो मध्ये व्यापारी बँका जे जी सेक गहाण ठेवतात आरबीआय कडे ते जी सेक एस एल आर मध्ये चालत नाहीत हा पहिला समस्या रेपो मध्ये जे जी सेक जी सेक एसबीआय गहाण ठेवते आरबीआय कडे ते जी सेक एस एल आर मधले जी सेक चालत नाहीत आणि मग मी आत्ता बोललो व्यापारी बँका एस एल आर पेक्षा अधिक जी सेक का घेऊन ठेवतात की भविष्यामध्ये व्यापारी बँकांना आरबीआय कडनं रेपो नावाचं कर्ज घेण्याकरता कारण रेपो नावाचं कर्ज घेण्याकरता जे जीसेक तुम्हाला आरबीआय कडे गहाण ठेवावे लागतात ते जीसेक सेक आर मधले चालत नाही ते अतिरिक्त लागतात म्हणून व्यापारी बँका अतिरिक्त जी परचेस करून ठेवतात हा प्रमुख फरक आहे एम एस एफ आणि जी मधला रेपो मध्ये पाच कोटी आणि पाच कोटीच्या पटीमध्ये पैसा लागतो असं नाही की लँडबिल भरायचंय चहाचं बिल भरायचे वडापावचं बिल भरायचे खर्चाला पैसे नाही पेट्रोल शंभर रुपये द्या असा नाही कमीत कमी पाच कोटी आणि पाच कोटीच्या तुलनेतच तुम्हाला रेपो कर्ज घ्यावं लागतं ह्या दोन समस्या रेपोच्या आहेत रेपो मध्ये जी से ठेवायचा असेल तर तुम्हाला एसएलआय मधले जी से चालत नाही आणि रेपो मध्ये पाच कोटीच्या पटीमध्ये किंवा कमीत कमी पाच कोटीच तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं ही प्रमुख समस्या रिव्हर्स रेपो समस्या अशी आहे की ज्यावेळेस व्यापारी बँकांकडे अतिरिक्त कॅश पडलेली आहे व्यापारी बँकांकडे अतिरिक्त कॅश पडलेली आहे आणि कुठलेच कस्टमर कर्ज घेण्याकरता येतही नाहीये त्यावेळेस अतिरिक्त कॅश त्या बँका आरबीआय कडे ठेवतात म्हणजेच एक प्रकारे एसबीआय व्यापारी बँका आरबीआय कर्ज पुरवठा करतात आणि त्याबद्दल आरबीआय पुन्हा जी सी इथे गहाण ठेवत म्हणजे या केस मध्ये आरबीआय कर्ज घेत किंवा एसबीआय कर्ज देत ते काय बनलं आपला रिव्हर्स रेपो आहे उलटा फॉर्म आहे जी वर व्याज मिळत नाही जी सेक हे झिरो कुपन बॉन्ड आहे म्हणजे जी सेक फेस व्हॅल्यू समजा शंभर रुपये असेल पण आरबीआय ते नव्वद ला विकत ऑप्शन करून विकत तर जी ला व्याज मिळत नाही जी सेक ला कुपन मिळतात ते झिरो कुपन बॉन्ड असतात फेस व्हॅल्यू पेक्षा कमी किंवा डिस्काउंटला ते विकलं जातं डिस्काउंट तुमचं काय म्हणलं प्रॉफिट बनला जी ला डिस्काउंट मिळतो डिस्काउंट हा तुमचा काय म्हणला प्रॉफिट बनला व्याज मिळत नाही बॉन्डला व्याज मिळतं जी व्याज मिळत नाही असो सो रेपो आणि रिव्हर्स रेपो कर्जामध्ये जी से गहाण ठेवून व्यापारी बँका किंवा रिझर्व बँक आरबीआय कर्ज घेत किंवा कर्ज देतं आणि म्हणून त्याला आपण रेपो कर्ज असं म्हणतो एक दिवसा कसा घेतलं तर ओव्हरनाईट दोन छप्पन दिवस मुदत किंवा टर्म रेपो चलो आता पुढे बघा मी आता बोललो समस्या अशी रेपो मध्ये होती की रेपो मध्ये किंवा रिव्हर्स रेपो मध्ये जो जी से गायन ठेवला जातोय विद्य आरबीआय तो एसआरआर मधला चालत नाही आणि त्याला उपाय कायमध्ये एम एस एफ आला मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी कळते कळते चला यात काय समस्या आहे ते ऐका की आर बी आय एसबीआय ला लोन देते काय देते कर्ज अगेन शॉर्ट टर्मच त्या बदलात एसबीआय गहाण ठेवणार जी सेकडे मेन मुद्दा असा आहे की जे जी सेक जे जी सेक आरबीआय एसबीआय आरबीआय ते जी सेक एस एल आर मध्ये जीसेक चालतात एस एल आर मध्ये तुम्ही जो जी सेक मेंटेन केलेला आहे त्याला काही भाग काढून तुम्ही तो आरबीआय कडे गहाण ठेवून तुम्ही साहेब कर्ज घेऊ शकतात पण समस्या अशी एस एल कोटा तोडला दंड लागतो आणि म्हणून म्हणून एम एस एफचा व्याज दर आहे जो एम एस एफ चा व्याज दर आहे तो एम एस एफचा व्याज दर आहे हा व्याज कसा असणार की नॉर्मल रेपो दर नॉर्मल रेपो दर प्लस काहीतरी पेनाल्टी का पेनाल्टी तुम्ही एसआय मधला पोटात तोडलेला आहे म्हणून तुम्हाला काहीतरी पेनाल्टी द्यावी लागेल आणि म्हणून एम एस एफचा व्याजदर हा नेहमी जास्त असणार रेपो पेक्षा का रेपो दर प्लस पेनाल्टी आणि तुम्ही एमएसएफ मध्ये कमीत कमी एक कोटी आणि त्या मल्टीपल हो तुम्ही पैसे घेऊ शकता म्हणजे तुम्हाला छोटा खर्च लागतोय तुम्ही तो कव्हर करू शकता आता माझा पुढचा मुद्दा केअरफुल आहे का आरबीआय ला आरबीआय ला ज्यावेळेस ज्यावेळेस आरबीआय ला मार्केटमधून केअरफुल आहे का मार्केटमधून कॅश ॲबॉर्व करायची असेल केअरफुल आहे काय ज्या मार्केटमधून आरबीआय अतिरिक्त कॅश अतिरिक्त रोकड मार्केटमधून अतिरिक्त रोकड ऍब्झॉर करायची असेल तर सर्वात प्रभावी साधन आहे रिव्हर्स रेपो रेपो पे सुद्धा रिव्हर्स रेपो हे साधन एकच काम करत बाजारामधली अतिरिक्त जी कॅश आहे ती अतिरिक्त कॅश पटकन शोषून घेत आणि म्हणून बाजारामधली अतिरिक्त कॅश अतिरिक्त कॅश तुम्हाला शोषून घ्यायची असेल तर सर्वात प्रभावी साधन हे रिव्हर्स रेपू आहे कारण बँकांना आरबीआय लोप दाखवतो की साहेब जर तुम्ही कस्टमरला कर्ज वाटलं तर एखाद्या चुकून विजय निघाला तर पैसे येणार नाही पण तुम्ही आमच्याकडे ठेवा तुम्हाला भरभरून व्याज मिळेल बँकेला बळी पडतात मोहाला आणि बँका अतिरिक्त कॅश पब्लिकला वाटण्याऐवजी आरबीआय कडे स्टक करून ठेवतात पण मार्केटली अतिरिक्त कॅश सध्या कमी झाली डोक्यात ठेवा ज्या ज्या वेळेस आरबीआय बाजारामधली अतिरिक्त कॅश काढून घ्यायची असेल तेव्हा आरबीआय काय बदलवतो काय वाढवतो रिव्हर्स रेपो यूज करत पण रिव्हर्स रेपो हे टूल फक्त एकच काम करत बाजारामधली अतिरिक्त कॅश सक करून घेत शोषून घेत हे डोक्यात ठेवा आदित्य ठीक आहे कळलं भाऊ मला काय म्हणायचं तुम्ही मला वेळ देत सोनण्याकरता बँकेमधली अतिरिक्त कॅश ओढून घ्यायची असेल तर काम कोण करतं साहेब रिव्हर्स रेपो या रिव्हर्स रेपोला पर्याय म्हणून भारत सरकारने आत्ता आरबीआय आता काही वर्षापूर्वी एक नवीन साधन आणलेलं आहे बँकेमधली अतिरिक्त कॅश शोषून घेण्याकरता एक नवीन साधन आणलं च नाव आहे स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी कोरोना काळामध्ये एस डी एफ म्हणतो एस डी एफ कोरोना काळामध्ये जी अतिरिक्त कॅश आत्मनिर्भर भारत अंतर्गत जी अतिरिक्त कॅश मोदी साहेबांनी आणली होती ती अतिरिक्त कॅश झपाट्याने ओढून घेण्याकरता आरबीआयने नवीन टूल आणलं असं काय नाव आहे एस डी हे सेम काम करतं ऍज रिव्हर्स रेपो पण बाजारामधली अतिरिक्त कॅश ओढून